माझ्यासारख्या मुली सुंदर वाटत नाहीत या जगाला. वर्षभरात मला फक्त मोलकरणीच्या रोलसाठीच फोन आले. मी फक्त मोलकरणीचाच रोल करू शकते का? जे का जाडी मुलगी सुद्धा हिरोईन होऊ शकते ना. परी पण आपल्याला इमॅजिन करताना तशीच दाखवलीय. न्यूड असणं हा सगळ्यात प्युअर फॉर्म आहे. सौंदर्याची व्याख्या ब्रेक करण्यासाठी कदाचित हे फोटोशूट केलेलं आहे. नमस्कार, मी हर्षदा स्वकुल. आजचा एपिसोड विशेष आहे. सगळ्यात पहिल्यांदा एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करूयात आणि मगच आपल्या एपिसोडची सुरुवात करूयात. समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल घडवणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. सावित्रीबाईंच्या काळापासून समाजातला एक घटक आजपर्यंत कायम कर्मठ राहिलाय. आत्ताच्या काळात हा कर्मठपणा जरा कमी झालाय का? याचं उत्तर सगळ्यांनी स्वतःच स्वतः शोधलं पाहिजे. खास करून जेव्हा स्त्रिया चौकटी बाहेरचं काहीतरी करायला जातात तेव्हा अनेक नजरा त्या स्त्रीवर असतात. स्त्रीनं कसं शिक्षण घ्यावं, कधी लग्न करावं, कुणाबरोबर लग्न करावं, कधी मूल जन्माला घालायला पाहिजे, कुठले कपडे घातले पाहिजेत, कुठले कपडे घातले कीच ती स्त्री चारित्र्य संपन्न असेल, अशा असंख्य कॅटेगरीजमध्ये असंख्य मुली आजही आहेत, अगदी आपल्या आजूबाजूला सुद्धा आहेत. ज्या काळामध्ये स्त्री ही निव्वळ चूल आणि मूल यामध्ये अडकली होती तेव्हा रधो करवे यांच्यासारखे दिग्गज समाजसुधारक हे समाज स्वास्थ्य या मासिकातून वैज्ञानिक कामजीवनावर बोलत होते. जस्ट विचार करा, 1940 हा सगळा काळ होता आणि या समाज स्वास्थ्य मासिकावर नग्न स्त्रीचा फोटो छापला गेला आणि आतल्या पानावर एक ब्रीदवाक्य होतं, ऑब्सेनिटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. म्हणजे अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, चित्राचा किंवा इतर कुठलाही वस्तूंचा गुण नाहीये, तर तो फक्त तसा आरोप करणाऱ्यांच्या मनाचा गुण आहे. अनेकांना आजही हे विचार पटणार नाहीत. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की माझं शरीर कसं असावं, ते कसं नीट दिसावं, ते कसं नीट ठेवावं, माझ्या शरीरावर मी कसं प्रेम करावं, या सगळ्याचा विचार आत्ता सुद्धा किती मुली करतायत. म्हणजे तू जाड आहेस किंवा तू बारीक आहेस, तू अतिशय बारीक आहेस, तू काळी दिसतेस, तू सावळी आहेस, तू तरी कुठे फार देखणी आहेस, ओबडधोबडच आहेस, अशा कमेंट्स असंख्य मुली फक्त बाहेरून नाही, आय गॅरंटी अनेकींच्या घरी सुद्धा कधी गमतीनं, कधी नकळत, सबकॉन्शियसली किंवा कधी मुद्दामून टोमणे मारण्याच्या हेतूनं या मुली ऐकत असतात. फक्त मुली नाही तर अनेक मुलांना सुद्धा ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्यात सुद्धा असे टोमणे ऐकावे लागत असतात. अशा कमेंट्सना एका अभिनेत्रीनं या वर्षाच्या सुरुवातीलाच एका महत्वाच्या विषयावर बोलून चपराक लावली. त्या अभिनेत्रीचं नाव आहे वनिता खरात. वनितानं एक अतिशय बोल्ड फोटोशूट केलंय आणि त्यातून बॉडी पॉझिटिव्हिटी बद्दल खूप छान भाष्य केलंय आणि नेमक्या शब्दात भाष्य केलंय. आपल्या चॅनलच्या माध्यमातून या अतिशय नाजूक विषयावर आज आपण बोलणार आहोत थेट वनिताशीच. मुलींनी कसे कपडे घालावेत याचे नैतिक धडे देणाऱ्या अंबट शौकीनांसाठी आजचा एपिसोड नाहीये. वनिता त्याही पलीकडे खूप काहीतरी वेगळं सांगू पाहतीये. वनिता आपल्याबरोबर कनेक्ट झालेलीच आहे, तिच्याशी आपण गप्पा मारणारच आहोत, पण थोडक्यात मी वनिताची ओळख करून देते. वनिता ही मूळची मुंबईची आहे, वरळीची. प्रायोगिक नाटकांमधून तिच्या नाटक या करिअरची सुरुवात झाली आणि मग ती सगळ्यात जास्त पहिल्यांदा भावली ती कबीर सिंग या सिनेमामध्ये, जेव्हा तिने मोलकरणीचा रोल केला त्या रोलमधनं. अगदी ट्रेलरपासून ते मूवी रिलीज होऊन गेल्यानंतर सुद्धा तुफान चर्चा होती वनिताच्या त्या रोलची. रोल छोटा असला तरी त्यामध्ये जान टाकणारी वनिता ही संपूर्ण महाराष्ट्राला भावली आणि मराठी सुद्धा महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून वनिता ही किती वर्सेटाईल आहे हे सतत प्रूव्ह करत असते. आता मी फार बोलत नाही कारण तिचा विषय महत्वाचा आहे. आपण थेट वनिताचं स्वागत करूयात आणि आपल्या गप्पांना सुरुवात करूयात. वनिता नमस्कार, तुझं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर. सगळ्यात पहिल्यांदा हॅपी न्यू इयर. तू ज्या बोल्डली या वर्षाची सुरुवात केलेली आहेस, आय एम शुअर तू हे वर्ष सुद्धा तितक्याच बेधडकपणे घालवणार आहे. थँक्यू सो मच. सो मला पहिल्यांदा हेच तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय की काय थॉट होता तुझा, एक जानेवारीचा फोटो कसा असावा याविषयी अनेकांचे अनेक थॉट असतात. मी डोंगरावर जाईन, हे करीन, ते करीन, सूर्यासमोर वगैरे वगैरे. तू अशी आलीस आमच्या समोर, काय थॉट होता? खरं तर थॉट असं काही नव्हतं. मुळात हे प्रोजेक्ट माझ्याकडे आलं तेव्हा मी विदिन सेकंड मी सरांना हो म्हटलं की आपण हे करूया. कारण आतापर्यंत मी असं कधीच फोटोशूट केलं नव्हतं, म्हणजे टिपिकल साडीतले आणि महाराष्ट्रीयन लुक मधले असे छान मराठमोळे फोटो सगळे टाकले होते मी.
मलाच काही दिवसांपासून मला असं वाटत होतं की आपण थोडस इमेज ब्रेक काहीतरी केलं किंवा काहीतरी फोटोशूट किंवा काहीतरी भूमिका करावी असं मला खूप महिन्यांपासून वाटत होतं. आणि अनायसे हे माझ्याकडे चालून आलं तेव्हा मी एक क्षणही विचार न करता सरांना, अभिजित पानसे सरांना म्हटलं की हो सर आपण हे करूया. याच्या मागे एवढी मोठी मोठी माणसं कनेक्ट आहेत, म्हणजे अभिजित पानसे, तेजस नेरुरकर आणि खरत दाबोळकर, जे ऍड गुरु म्हणतात त्यांना, त्यांच्या डोक्यामधून आलेली ही संकल्पना आहे. हे फोटोशूट करण्यामागची संकल्पना मी सरांना विचारली होती की हे असं का, म्हणजे मीच का. तर सर म्हणाले होते आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातली सौंदर्याची व्याख्या खूप वेगळी आहे. म्हणजे आतापर्यंत मी लहानापासून मोठी झाले तेव्हापर्यंत हेच होतं की सुंदर म्हणजे काय असतं तर गोर, उंच, सडपातळ बांधा, अशाच मुली बऱ्या तर फोटोशूट किंवा कॅलेंडर शूट साठी बोलवतात त्यांना. पण माझ्यासारख्या मुलीने असं कधीच फोटोशूट केलं नव्हतं किंवा माझ्यासारख्या मुली सुंदर वाटत नाहीत या जगाला. सर सौंदर्याची व्याख्या ब्रेक करण्यासाठी कदाचित हे फोटोशूट केलेलं आहे. ओके, पण तुला थोडीशी भीती कधी वाटली का, म्हणजे त्या फोटोशूटच्या दिवशी काय घडलं ते मला जाणून घ्यायचंय की ठीक आहे आपण ठरवतो की आपण बोल्डली आपण भारी मारून घेऊयात, पण जेव्हा तो दिवस येतो, जेव्हा ते लाईट्स लागतात, जेव्हा तिथे लोक असतात, काय वाटलं तुला? खरं तर ना मी आयुष्यात कधी स्लीवलेसही घातलेलं नाहीये. काय सांगतेस? हो कधीच नाही, म्हणजे ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन कधीच नाही, कारण माझे दंड खूप मोठे आहेत तर ते कसे दिसतील, ते घाण दिसतील का, हे सगळे खूप न्यूनगंड मला स्वतःला होते. आणि त्या दिवशी फोटोशूट मध्ये असं मला कळतच नव्हतं काय राखावं. सुरुवात पहिल्यांदा तर सगळे आले तर मला थोडी भीती वाटली की थांबा थांबा जरा. पण नंतर सरांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं की मला एक क्षणही नाही जाणवलं की एक परकी नजर आपल्याकडे एका वेगळ्या नजरेने बघतय कोणीतरी आपल्याकडे, असं एक क्षणही नाही जाणवलं. त्यानंतर मी खूप कम्फर्टेबल झाले आणि मला फोटो शूट करताना असं वाटलंच नाही की आपल्या अंगावर कपडे नाहीयेत. ओ इतकं फ्री होत. घरच्यांना काय रिएक्शन? म्हणजे तू सरप्राईजच दिलंस, आधी परवानगी घेतली साईबाबांची, तुझ्या चेहऱ्यावरनं कळते की तुला काहीतरी खूप सांगायचंय. नाही मी परवानगी, मला खरं तर फोटोशूट करताना जेवढी भीती वाटत नव्हती तेवढी मला माझ्या आई बाबांना सांगताना खूप जास्त भीती वाटत होती. मी फोटो तू सांगितलंस का विचारलंस? सांगितलं, विचारलं नाही. झाल्यावर सांगितलंस फोटोशूट? सांगितलं, झाल्यावर सांगितलं, विचारलं नाही. तर मला खूप भीती वाटत होती काय, मला कळतच नव्हतं कसं बोलावं. तर मी मम्मीला म्हंटल की मम्मी मी असं असं फोटोशूट केलंय आणि त्याच्यामध्ये मी, तिला न्यूड म्हणजे काय माहित नाही, तर मी तिला सांगितलं की मी त्याच्यात मी ओपन दिसणार आहे, त्याच्यात उघडी दिसणार आहे. तर ती म्हणते तू कपडे घातलेस? मी म्हटलं नाही मी कपडे नाही घातलेत, पण मी त्याच्यात इनर वेअर घातले. तर ती म्हणते ठीक आहे. ओ म्हणला हा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, ओके. इतकं कूल रिॲक्ट झाली ती, मला असं वाटलं बापरे तू कधीपासून असा विचार करायला लागली. तर ती म्हणते की हा आता मला माहित आहे ते तुझं काम आहे आणि असं होऊ शकत, तरी मला हे वाटत नव्हतं म्हणून मी फोटोही दाखवला. त्याच्यानंतरही ती तशीच रिॲक्ट झाली की हा ठीक आहे, मस्त आहे, छान आहे. माझा भाऊ पण म्हणाला की अरे काय मस्त फोटो आलाय दीदी, कमाल दिसतीयस तू. त्यामुळे मला आता जगात कुणी काही बोललं तरी मला फरक पडणार नाहीये. आई पाठीशी म्हणणार अजून काय पाहिजे सांग ना. हो म्हणजे माझे बाबा पण तेवढ्याच कुल्ली रिॲक्ट झाले की हा छान आहे, मस्त आहे, काही हरकत नाही. हो ग्रेट. हो मला खूप पॉझिटिव्ह रिप्लाय आले, खूप म्हणजे खूप जास्त. निगेटिव्ह आले असतील पण माझं पॉझिटिव्ह रिप्लाय करणारा वर्गच जास्त आहे, त्यामुळे मला तिकडे बघायची गरजच भासली. म्हणजे माझे काही मित्र आहेत ते म्हणाले वने तू काय केलंयस तुला माहित नाहीये, हे इतकं धाडसी की तुझं कॅलेंडर मला पाहिजे आणि ते मी माझ्या भिंतीवर लावणार आहे आणि माझ्या सगळ्या बहिणींना दाखवणार आहे. तू काम बेस्टच केलंयस आणि आजचा खरं योगायोग पण किती छान आहे. बघ आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, जयंती त्यांच्यामुळे आज आपण इथे बसतोय, बोलतोय, काम करू शकतोय. अशा स्त्रीच्या जयंतीच्या दिवशी आपण इतक्या महत्वाच्या विषयावर बोलतोय, हा आजचा योगायोगच नाही, मला आजचा दिवसच खूप आवडलाय. थोडं सिरियस नोटवर येते, तू महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये कमाल सगळे 101 तुझे एपिसोड्स असतात, त्याच्यामध्ये सुद्धा अनेकदा जाड बारीक
टकलं यावरून विनोद आहेत. फक्त त्याच कार्यक्रमात नाही तर असे अनेक विनोदी कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये नैसर्गिक काही गोष्टींचा आधार घेऊन विनोद निर्मिती होते. ती तुम्ही सुद्धा तितक्याच स्पोर्टिंगली घेता, म्हणजे तुझ्यावरचे सुद्धा विनोद तू स्वतः तितक्या स्पोर्टिंगली घेतलेले आहेत. पण आता तू जे काम केलंय, जो बॉडी अवेअरनेस किंवा बॉडी पॉझिटिव्हिटीचा मेसेज देतेस आणि जी विनोद निर्मिती तू काही वेळेला ऍक्सेप्ट करतेस किंवा करतेस, या दोन खूप भिन्न गोष्टी मला वाटतात. तर वनिता याच्याकडे कशी बघते, याचं सुवर्ण मध्य काय? वैचारिक दृष्ट्या खूप भिन्न लेवलला तू हे काम करतेस आता. एक्झॅक्टली. पण ना मी ते फक्त विनोदापुरताच, त्याचा फक्त विनोद म्हणजे तेवढाच, त्याच प्लॅटफॉर्म पुरता विचार करते ते. मी माझं अख्खं आयुष्यभर त्याला नाही हे कर, किंवा माझ्या ऑफ स्क्रीन मी ते जगत नाही, ते ऑन स्क्रीन तेवढंच आहे म्हणून मी तेवढाच विचार करते. ऑफ स्क्रीन मी तशी नसते. कदाचित अपमानात जास्त विनोद दडलेला असतो म्हणून कदाचित तसे अपमान केले जातात. आणि इतरत्र आम्ही एकमेकांना असं चिडवत नाही. पण एक अभिनेत्री म्हणून जेव्हा जाडीवरनं किंवा कुठल्याही नैसर्गिक गोष्टींवरनं विनोद निर्मिती होते, तेव्हा तसे विनोद तुला योग्य वाटतात का, किंवा तू त्याच्याकडे कसं बघतेस? ऍक्च्युली योग्य नाहीच आहेत ते विनोद. पण मग आता म्हणजे आपण टीव्हीवर जेव्हा काम करतो ना, तेव्हा खूप गोष्टींना बंधन येतात, खूपच गोष्टींना बंधन येतात. मग नेमका आता विनोद कोणत्या गोष्टींवर करायचा हा सुद्धा प्रश्न असतो. बरोबर. त्यामुळे मी ती खूप बाजूला ठेवलेली गोष्ट आहे की हा ठीक आहे, इथे विनोदापुरता आपण त्याच्याकडे बघतोय ना, मग ठीक आहे. पण जर ते पर्सनल आयुष्यामध्ये होत असेल तर मग ते चुकीचे असं मला वाटतं. बरोबर. किंवा काही वेळेला असंही होतं की सावळा रंग असेल किंवा शरीरयष्टी थोडी जाड असेल, तर अशा वेळेला त्याच्यावरचे विनोद हे कलाकारांनी जरी स्पोर्टिंगली घेतले तरी त्यांना फॉलो करणारा एक मोठा वर्ग असतो जो काही वेळेला ऑफेंड होऊ शकतो. तर मग अशा वर्गाला किंवा अशा वेळेला तुला अभिनेत्री म्हणून काय वाटतं? म्हणजे हे खरंच आहे की प्रेक्षक खूपच असं म्हणतात की जाडेपणावर का विनोद करायचा, तर मी त्यांना तेच सांगेन की हे फक्त एका चिलपिल का, एका चिलपिल चिल त्या क्षणीचा भाग असतो. बरोबर. सो म्हणजे पुढचा प्रश्न असा की एकतर सांगायचा मुद्दा असा की युट्यूबचं आता जे आपलं चॅनल आहे त्याच्या चॅनलचे काही मेंबर्स आहेत. मी एक पोस्ट टाकली होती की वनिताचा आम्ही इंटरव्ह्यू घेणार होतो आणि मला खूप जणांनी तुझ्यासाठी प्रश्न पाठवले होते. सगळ्यांचे प्रश्न विचारणं शक्य नाहीये, पण त्यातला एकाचा, एक दोन जणांचे प्रश्न मला खूप छान वाटले. की एकाने विचारलंय, ओंकार म्हणून आहे, तुझा स्वतःचा बॉडी शेमिंगमुळे काही असा अनुभव आहे का की ज्याच्यामुळे तुला काही रोल मिळाले नाहीत? मुकले असं म्हणता नाही येणार, पण ना मला एक नेहमी खंत वाटते. म्हणजे जेव्हा कबीर सिंग केल्यानंतर ना, मला बरेच जणांनी वर्षभरात मला फक्त मोलकर्णीच्या रोलसाठीच फोन आले, तर मला असं झालं की मी फक्त मोलकर्णीचाच रोल करू शकते का माझ्या वयातल्या मुली लीड रोल करू शकत नाहीत का, हिरोईन्स होऊ शकत नाहीत का त्यांना पर्सनल आयुष्यामध्ये त्यांच्यावर कोणी प्रेम करत नाहीत का त्या सुंदर नसतात का, त्यांची पण एक लव्ह स्टोरी असू शकते ना. मग आम्ही फक्त काकू, आत्या, आई, आजी, मामी, शेजारीण, हिरोईनची मैत्रीण असेच रोल का करायचे, आम्ही लीड का नाही करू शकत? तर मला हा पडलेला प्रश्न आहे की असं का होतं. बरोबर. ही संकल्पना मोडायची आहे. जाडी मुलगी सुद्धा हिरोईन होऊ शकते ना. लहानपणापासून मला एक प्रश्न पडत आलाय की परी, आपल्या कथेमधली परी पण आपल्याला इमॅजिन करताना तशीच दाखवली आहे. व्हेरी ट्रू. की तिचे पंख आणि ती इतकी सुंदर, त्यामुळे सुंदर मुलगी म्हणजे तीच जी लहानपणापासून आपल्या डोक्यामध्ये घातलंय. सुभाष जाधव म्हणून आहे, त्यांनी विचारलं होतं की बॉडी पॉझिटिव्हिटी ही खूप छान कॉन्सेप्ट आहे, पण याचा अर्थ आपल्या फिटनेसकडे किंवा पर्सनल केअरकडे दुर्लक्ष करणं असं असेल का? नाही. करेक्ट. उत्तम प्रश्न आहे की नाही. आपण, मला असं वाटतं की मी जाड आहे याच्याबद्दल मला काहीच म्हणणं नाही. मला माहित आहे की मी सुंदरच आहे, हा माझा कॉन्फिडन्स आहे. पण जेव्हा माझ्या वजनामुळे गुडघे दुखतात तेव्हा मला असं वाटतं की नाही, मला थोडस वजन कमी करणं आणि बारीक होण्यापेक्षा फिट होणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मी या गोष्टीला मान्यता देते की आपलं वजन खरंच कंट्रोल गरजेची आहेच. मला न्यूडिटी म्हणजे मला
न्यूड असणं हा सगळ्यात प्युअर फॉर्म आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्याच्याकडे मी वाईट नजरेने बघूच शकत नाही, मला त्याच्यात वाईट काही दिसतच नाही. सगळ्यात शेवटी ज्या मुली सोशल मीडियावर फोटो टाकल्यानंतर कमेंट्सचा ताण घेतात त्या मुलींना तू काय सांगशील? मला असं वाटतं ना, एकदा फोटो टाकला ना विसरून जायचं आपण तो फोटो टाकलाय, आपण दुसरी पोस्ट काय करणार आहे याच्यावर विचार करायचा, कमेंट्स बिमेंट्स वाचायच्या भानगडीत नाही पडायचं. वा वा वा. आणि असं आपल्या ट्रोलर्सला फाट्यावर मारणारी अभिनेत्री मराठीमध्ये आहे ही किती छान गोष्ट आहे. मनात असतं तेच करणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात आणि ते तू करतेस ते धाडस तुझ्यात आहे. अशा धाडसी अभिनेत्रीसाठी ऑफकोर्स म्हणजे सलाम. आणि तू ज्या बोलली तो फोटो टाकलायस तितक्याच बोलली आणि निडरपणे तू अख्खं वर्ष घालवशील याबद्दल काहीच शंका नाही अजिबात. सगळ्यात शेवटी तुझ्या म्हणजे आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांना तुला काही सांगायचं असेल तर निश्चित जाणून काही तुझे शेवटचे बोलणं आम्हाला ऐकायला हवे. खर तर मला खूपच भारी वाटतंय की तू माझा इंटरव्ह्यू घेतला, त्यामुळे सर्व तुला खूप थँक्यू. कारण मी तुला खूप फॉलो करते आणि तू खूप कमाल बोलतेस किंवा खूप कमाल लिहितेस आणि तुझ्या अकाउंटवरून हे सगळं बघणार आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ती सगळी माणसं सुद्धा खूप पॉझिटिव्ह असणार आहेत. मला नाही वाटत की निगेटिव्ह कमेंट्स येतील ह्याच्यावर. अब्सोल्युटली नाही, अब्सोल्युटली नाही. आणि निगेटिव्ह कमेंट्सला आपण फाटा मारायचा आहे हे तर आपलं ठरलेलंच आहे. त्यामुळे खूप 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 धन्यवाद पुन्हा एकदा. हॅपी न्यू इयर. आणि आजच्या दिवशी आपण हे बोलतोय, यापेक्षा दुसरा भाग्याचा दिवस आणि छान दिवस असूच शकत नाही. आणि कीप रॉकिंग. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू. मला खूप भारी वाटतंय. थँक्यू.